सर्व श्रोत्यांना आणि विद्यार्थी मित्रांना अशोक शेनकर या ज्ञानाची माहिती पुरवणाऱ्या आणि मनोरंजन करणाऱ्या यूट्यूब चॅनल तर्फे सप्रेम नमस्कार। आज 8 मार्च जागतिक महिला दिन सादर करत आहोत। जागतिक महिला दिन सन्माननीय इंदुमती साहेबराव गोरडे। 1972 चा भयानक होता दुष्काळ। 1972 चा भयानक होता दुष्काळ, न गवता चिकाडी ओसाड होते माळ। वर पहावे तर निरभ्र दिसे आभाळ, वर पहावे तर निरभ्र दिसे आभाळ, निसर्गाचा कोप निर्मिला त्यानेच तो काळ। न पाण्याचा थेंब पात्र सारे कोरडे, न पाण्याचा थेंब पात्र सारे कोरडे, तरीही खुशीत होते राव कोंडिवा नरवडे। जो तो रावांना करे आपुलकीने चौकशी, कन्या रत्नाच्या जन्माची रावांना होती खुशी। पाचवी झाली बारसे झाले वाढदिवस, पाचवी झाली बारसे झाले वाढदिवस, विद्यामती इंदुमतीने शिक्षणात लाविला कस। मायपित्याने संस्काराने लेकी सुजाण केल्या, मायपित्याने संस्काराने लेकी सुजाण केल्या, बघता बघता पाऊल पडले अध्यापक महाविद्यालया। संस्कारांच्या रहाटगाड्यातले सरले कुटुंब नरवडे, संस्कारांच्या रहाटगाड्यातले सरले कुटुंब नरवडे, आणि संसारांच्या वेलीवरती प्रगटले साहेबराव गोरडे, प्रगटले साहेबराव गोरडे। शिक्षणाची संजीवनी रुजविली लोणीच्या झडपी शाळेत, शिक्षणाची संजीवनी रुजविली लोणीच्या झडपी शाळेत, आणि इंदुमती गोरडे शोभत असे मुख्याध्यापकांच्या माळेत, इंदुमती गोरडे शोभत असे मुख्याध्यापकांच्या माळेत। सन्माननीय इंदुमती गोरडे मॅडम, आपणाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपणाकडून समाजाची सेवा घडो, आपल्या सूक्ष्म निरीक्षणातून अध्ययन अध्यापनातून सर्वज्ञ विद्यार्थी घडोत अशीच आपणाकडून अपेक्षा। धन्यवाद। हर्षदा विनायक पंडित, विद्या वसंत भालेकर, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मड गावची कन्या, 1976 चा जन्म, बालवय संपलं, बालगीत बडबडगीत गाऊन संपली, माध्यमिक शिक्षण पार पडलं आणि ऐन उमेदीत नातं जोडलं लोणीकर भाविक भक्त पंडित कुटुंबातील सोज्वळ साध्या सरळ मन मिळावू स्वभावाच्या विनायकाशी। सुखी संसार थाटला, संसाराच्या वेलीवरती दोन सुंदर फुलं उमलली। 2009 मध्ये बालवाडीतील बालकांशी शिक्षणाची नाळ जोडली। भालेकरांची लाडकी लेख, पंडित घराण्याची लाडकी स्नुषा, लोणीच्या अक्षर ओळख करू इच्छिणाऱ्या भावी भविष्यवेत्यांची लाडकी अक्षरबाई झाली। सन्माननीय हर्षदा पंडित मॅडम, आपणाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या हातून समाजाच्या भाग्य विधात्या बालकांची सेवा घडो अशीच अपेक्षा। धन्यवाद। सन्माननीय पुष्पलता ज्ञानेश्वर पंडित, पारनेरच्या पाडळी गावातील पोपटराव कोरडे यांना 1979 मध्ये कन्यारत्नाचा लाभ झाला। मंदा ठेवीले लेकीच्या नावा, भातुकलीचा खेळ संपला, अंगणातलं दुडदुडणं संपलं, प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं, माध्यमिक शिक्षणाचाही धडा गिरवला।
अगदी त्याच वेळी लोणीचे ज्ञानेश्वर पंडित विवाहासाठी भैरवनाथ महाराजांना म्हणाले, कुठवर माझ्या मनावर एकाकीपणाचा भार लादतो आहे, हे ईश्वरा, अरे कुठवर माझ्या मनावर एकाकीपणाचा भार लादतो आहे। तेव्हा मंदाताई पुष्पमाला घेऊन म्हणाल्या, क्रोध नको ज्ञानेश्वरा, क्रोध नको, क्रोध नको ज्ञानेश्वरा, मी तुमच्या पाठीशी आहे, मी तुमच्या पाठीशी आहे। आणि मंडळी, ज्ञानेश्वर माऊलीने पुष्पमाला धारिणीला नाव ठेवले पुष्पलता। सुखी संसाराची सेवा होत असतानाच 2011 मध्ये लोणी मावळा गावातच शळके मळ्यात शासकीय बालवाडीत बालकांची सेवा सुरू झाली। सन्माननीय पुष्पलता पंडित मॅडम, बालकांसाठी आपण आखत असलेल्या वेगवेगळ्या नियोजनातून अधिकाधिक सुजान नागरिक घडवत अशी अपेक्षा आणि आपणास महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। अफसाना राजू तांबोळी। लोणीकर राजू तांबोळी 2000 मध्ये द्वितीय कन्या रत्नाच्या प्राप्तीने अब्बा झाले। गोंडस बाळाने घराचं रूपडच बदलवलं। शांत, हसर, निरागस, लोभस लढीवाळ बाळाचं नामकरण झालं अफसाना। आम्ही बाळाच्या बोटाला धरून फिरवू लागले। नाना नानी, दादा दादी बाळाला खेळवू लागले। बाळ बालवाडीत गेले। बघता बघता प्राथमिक माध्यमिक शिक्षण गावातच पार पडलं। महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केला आणि अकॅडमीद्वारे आपले प्रशिक्षण पूर्ण केले। आई सलमा, दादा दादी, चाचा चाचीकडून चिकाटीचा, मेहनतीचा आणि प्रामाणिकपणाचा मिळालेला वारसा घेऊन अफसाना एक एक परीक्षा सहज उत्तीर्ण होत गेली आणि 2020 मध्ये नागपूरला रेल्वे विभागात सुरक्षा दलात सेवेला रुजू झाली। अफसाना दीदी, तुझ्या पंखात बळ उड्डाण करण्याचे, तुझ्या पंखात बळ उड्डाण करण्याचे, भर तू उड्डाण, तुझ्याच ग नारी शक्तीने उंचावेल लोणी मावळ्याचा सन्मान, तुझ्याच ग नारी शक्तीने उंचावेल लोणी मावळ्याचा सन्मान। अफसाना, तुला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।